अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे तर नुकसान होतच आहे, परंतु शेतात पिकलेला माल बाजार समितीत विक्रीसाठी आणल्यावर देखील डोळ्यासमोर नुकसान होत असताना शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे। नंदुरबारला झालेल्या पावसामुळे बाजार समितीमधील शेतीमालांचे मोठे नुकसान झाले आहे। बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या शेतीमाल ठेवण्यासाठी सुरक्षित जागा नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावरच ठेवावा लागतो। परिणामी अवकाळी पावसामुळे हा माल शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर खराब होत असल्याची स्थिती पाहायला मिळाली। गुरुवारी झालेल्या पावसामुळे बाजार समितीत एकच धांदल उडाली होती। बाजार समितीने उभारलेल्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल असतो आणि शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतीमाल उघड्यावर पडलेला असतो, अशी परिस्थिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाहायला मिळाली। हे दृश्य पाहून शेतीमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांना जो त्रास होतो या पाण्यापासून, हा त्रास होऊ नये त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी पर्याय व्यवस्था मार्केट कमिटीने, चेअरमन साहेबांनी, कोणी सर्व मिळून शेतकऱ्यांसाठी शेडमध्ये जागा करून द्यावी, बस दुसरं काही मागणी नाही। पाणी पावसामध्ये पाणी माल ओला होतोय तर ते सांगताय की तुम्ही माल ओला झाला आम्ही मोजणार नाही। आम्ही करायचं तर काय करायचं, वजन करायला पाहिजे ना, आणि प्लेट कार्ड वजन करून प्लेट कार्ड उंडायला पाहिजे ना। शेतकऱ्यांचा माल मोजून घेतात ते उंडतात, पण ट्रॅक्टरवाल्यांना काय डबल भाडं द्यावं लागतंय ना शेतकऱ्यांना। साहेब आपला काटा चालू आहे ना, शेतकऱ्यांना डबल भाडं द्यावं लागतंय, जिथं 1500 वाढत तिथं 2500 वाढ द्यावं लागतंय। सुरू करा, कोणी मागतात वाणवाले, आता चालू आहे, वीज पडल्यामुळे प्रॉब्लेम आहे, 8 दिवसापूर्वी त्याचं पूर्ण तेल लोड सेल वगैरे सगळे जळाले, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे ना त्याच्यामुळे। माल मागवला आहे तर तिथून गाडी करून यायला त्यांना आरटीजीएस पण केलंय, सोमवारपासून ऑलरेडी चालू होऊन जाईल। आता ढगाळ आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे आजचा लिलाव जिथून थांबलेला आहे तो लिलाव पूर्ण करण्यासाठी बाजार समिती आता प्रयत्न करते आहे। सर्व व्यापारी आडते आणि जशी जशी जागा आता उपलब्ध होईल त्यानुसार आपण लिलाव पूर्ण करून मोजमाप आजचं करून घेऊ, पण याच्या पुढे जोपर्यंत ढगाळ आणि पावसावर वातावरण आहे तर पुढील सूचना होईपर्यंत प्रत्येक शेतकरी बांधवाने आपला शेतमाल विक्रीस आणू नये, ही बाजार समितीच्या वतीने विनंती करतोय। जेणेकरून आपण बोर्डावरही लिहितोय, जेणेकरून आलेल्या शेतकरी बांधवांची पण अडचण होणार नाही आणि इथून मार्केटमधून हळूहळू ज्यांचा माल आज विक्री होईल त्यांचा मालही खाली होऊन जागा मोकळी व्हायला, एवढं सहकार्य सर्व शेतकरी आणि शेतमाल विक्रेते बांधवांनी करावं ही विनंती।